Hello dear friends, I am your science teacher Vaishnavi Patel. Welcome to Gurvariya Academy. Friends, आज आपण तुमचा दुसरा चॅप्टर त्याचं नाव आहे हेल्थ अँड डिसीजेस तो पाहणार आहोत. व्हॉट इज मीन बाय हेल्थ? हेल्थ काय असते? मग डिसीजेस काय असतात? डिसीजेस म्हटल्या बरोबर तुमच्या डोळ्यासमोर कोरोनाची परिस्थिती येत असेल. मग फक्त तेवढाच आजार आहे का? बाकीचे आजार नाहीयेत का? तर आपल्या आजूबाजूला बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. आपण पहिल्या चॅप्टरमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात किंवा मग जे काही प्रोटिस्ट असतात, मोनेरा ग्रुपमधले जे काही बॅक्टेरिया व्हायरसेस असतात किंवा जे काही प्रोकॅरियोटिक ॲनिमल्स असतात ते कशा पद्धतीने आपल्याला आजार करू शकतात किंवा कशा पद्धतीने त्यांच्यापासून आपल्याला आजार होऊ शकतात हे आपल्याला आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेलं आहे. तर आजच्या या चॅप्टरमध्ये सुद्धा आपण अशाच पद्धतीने खूप छान आणि इंटरेस्टिंग माहिती पाहणार आहोत. पण कशाची माहिती पाहणार आहोत? तर आपण जे काही वेगवेगळे डिसीज आहेत तर त्या डिसीजची माहिती आपण आज पाहणार आहोत. तर चला आता आपण आपला जो काही चॅप्टर आहे त्याला सुरुवात करूया. तर या पर्सनला बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की हा पर्सन एकदम फिट अँड फाईन आहे आणि हेल्दी आहे? पण खरंच तो इतका फिट अँड फाईन अँड हेल्दी आहे का? तर बऱ्याच वेळेला तुमच्या मनामध्ये प्रश्न देखील पडत असेल की आपण फिजिकली स्ट्रॉंग असून किंवा आपण एक्सटर्नली फिजिकली एकदम स्ट्रॉंग दिसतो, फिट दिसतो, याचा अर्थ असा होतो का की ती व्यक्ती हेल्दी आहे? तर मुळात नाही. तर इथे आपण एक दोन तीन एक्झाम्पल पाहूया, त्यावरून आपण समजून घेऊया की हेल्थ काय असतं किंवा एखादा हेल्दी पर्सन कशा पद्धतीचा असतो. फर्स्ट ऑफ ऑल पहिल्या एक्झाम्पलमध्ये आपण पाहणार आहोत की असा एक व्यक्ती ज्या व्यक्तीला काय आहे, एखादं ॲडिक्शन आहे, व्यसन आहे. आणि मग त्या ॲडिक्शन, मग ते कशाचंही ॲडिक्शन असू देत, मग त्या ॲडिक्शनमुळे काय होतं तर तो सतत ॲडिक्शन करत असतो. मग ते दारूचं व्यसन असेल, सिगारेटचं असेल, तंबाखूचं असेल, गुटखा असेल, अशा बऱ्याच व्हरायटीचे ॲडिक्शन्स एखाद्या पर्सनला असू शकतात. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झाले. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे काय, तर एक व्यक्ती तो फिजिकली एकदम फिट दिसतोय, म्हणजे तो बाहेरून बॉडी बिल्डर आहे पण मेंटली आतून मात्र त्याला मानसिक त्रास होतोय किंवा मग तो काहीतरी वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन्स त्याच्या मनामध्ये असतील, तो थोडं कधी कधी वेड्यासारखं वागत असेल. तर ही एक केस झाली. त्यानंतर नेक्स्ट आहे, दॅट इज आपण आणखी एक पाहूया, ते म्हणजे काय, तर एक व्यक्ती तो मेंटलीही बरी आहे, फिजिकलीही बरी आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचं ऍडिक्शन नाही, पण तरी सुद्धा त्या तो व्यक्ती काय करतो तर तो कोणामध्ये मिसळत नाही, तो अगदी एकटा एकटा राहतो. तर हे काय झाले, तर तो काय सोशल हेल्थ त्याची मेंटेन ठेवत नाही. आपण बऱ्याच वेळेला पाहतो आपल्यापैकी बरेच जण हे एकटे राहायला जास्त प्राधान्य देतात. मग त्यामध्ये तुम्ही असू शकता, मीही असू शकते. जास्तीत जास्त आपण पाहतो की टेक्नॉलॉजीमुळे, आपण टेक्नॉलॉजीचा ज्या पद्धतीने वापर करत आहोत तर त्यामुळे आपण घराच्या बाहेर पडत नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता आपण पडूही शकत नाही कारण लॉकडाऊन आहे. किंवा परत आपण म्हणतो की कोरोनाची परिस्थिती इतकी भयानक आहे की आपल्याला कुठेही बाहेर जाता येत नाही. पण आपण सोशली घरामध्ये सुद्धा असताना आपण घरच्या व्यक्तींशी बोलत नाही. मग हे जे काही सोशल बॅलन्स आहे तो ती जर ती व्यक्ती करत नसेल तर ती फिट आहे का, हेल्दी आहे का? तुम्हाला काय वाटतं, ती व्यक्ती फिट आहे किंवा हेल्दी आहे का? तर या ज्या काही आपण दोन तीन केसेस पाहिल्या यावरून तुम्हाला काय समजतं? किंवा आणखी एक केस पाहू आपण शेवटची, ज्यामध्ये ती व्यक्ती काय आहे, मेंटली व्यवस्थित आहे, फिजिकली व्यवस्थित आहे आणि तशाच पद्धतीने त्याला कुठल्याही प्रकारचं ऍडिक्शन नाही आणि शेवटी ती काय आहे, ती सोशल सुद्धा, सोशली सुद्धा व्यवस्थित तिचं जी काही लाईफ आहे ती बॅलन्स करते. तर या चार केसेस वरून तुम्हाला काय समजतं? तर पहिल्या केसमध्ये ती व्यक्ती मेंटली ठीक आहे, फिजिकली ठीक आहे, पण त्याला काय ऍडिक्शन आहे त्यामुळे ती व्यक्ती हेल्दी असणार आहे का? तर मुळात नाही. त्यानंतर दुसऱ्या केसमध्ये काय, तर दुसऱ्या केसमध्ये ती व्यक्ती फिजिकली फाईन आहे पण मेंटली ती काय आहे, डिस्टर्ब आहे, ती मेंटली अनबॅलन्स्ड आहे. त्यामुळे दुसऱ्या केसमध्ये ती व्यक्ती सुद्धा काय झाली, अनहेल्दी झाली. तिसऱ्या केसमध्ये आपण काय पाहिलं, ती व्यक्ती फिजिकली फाईन आहे, तशाच पद्धतीने मेंटली सुद्धा फाईन आहे, पण ती काय करत नाही, सोशली मिक्सअप होत नाही. तर ही तिसऱ्या केसमधली व्यक्ती सुद्धा काय आहे, तर ती हेल्दी नाही.
त्यानंतर आपण चौथी केस पाहिली, ज्यामध्ये आपण समजून घेतलं की जे काही चौथी पर्सन आहे तर ती चौथी पर्सन काय फिजिकली व्यवस्थित आहे, मेंटलीही व्यवस्थित आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ती सोशली मिक्सअप होते. तर यावरून तुम्हाला काय समजतं की आपण एक्सटर्नली किती फाईन आहोत किंवा आपण फक्त मेंटली फाईन आहोत यापेक्षा आपण सोशली, फिजिकली आणि मेंटली किती व्यवस्थितपणे आहोत, किती छान आहोत, तर हे मॅटर करत असतं. तर आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. कॅन यू रिकॉल, आठवतं का तुम्हाला काय आठवायचं आहे आपल्याला, तर ते आपण पाहूया. तर याचे जे काही आन्सर्स आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, दॅट इज, हॅव यू एव्हर टेकन द लीव फ्रॉम स्कूल ड्यू टू द सिकनेस. तुम्ही शाळेतून तुम्ही कधी आजारपणामुळे सुट्टी घेतली आहे का? तर शाळेमध्ये तर तुम्ही बऱ्याच वेळेला डुम्मा मारत असाल आजारपणाचं खोटं कारण ही सांगून. बऱ्याच वेळेला मीही मारलेला आहे. ऑफकोर्स सर्वजण शाळेत असताना होमवर्क न केल्यामुळे किंवा मग बऱ्याच वेळेला काही फॅमिली फंक्शन्स असतात त्यावेळेला आपण आजारपणाचा बहाणा करून बऱ्याच वेळेला डुम्मा मारत असतो. तर हे जे काही इथे आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे की तुम्हाला आठवतंय का, तर तुम्हाला आठवतं का की आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेला डुम्मा मारला आहे का? तर याचं काय उत्तर आहे, तर ऑफकोर्स सगळ्यांना आजार येत असतात. आपण कितीही फाईन असलो, कितीही हेल्दी असलो, तरी सुद्धा कधी ना कधी आपण आजारी पडत असतो. तर येस, आय हॅव, मी बऱ्याच वेळेला आजारपणामुळे शाळेतून सुट्ट्या घेतलेल्या आहेत. मग तुम्ही घेतला आहात न घेतला आहात ते तुम्ही इथे मला तुमच्या या क्वेश्चनच्या आन्सरच्या ठिकाणी लिहू शकता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे काय, व्हॉट हॅपन्स एक्झॅक्टली वेन वी फील वेन वी बिकम सिक. असं काय घडतं नेमकं जेव्हा आपण आजारी पडतो, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा काय घडतं? तर त्यावेळेला काय होतं, वेन वी बिकम सिक आवर बॉडी अँड इम्युनिटी सिस्टम ऑल्सो बिकम वीक. ड्यू टू दॅट देर विल बी अ लॉट ऑफ चान्स टू गेट इन्फेक्टेड फ्रॉम बॅक्टेरिया, व्हायरसेस एक्सेट्रा. जेव्हा आपण आजारी पडतो त्यावेळी काय होतं, तर आपण आपली बॉडी, आपली इम्युनिटी सिस्टम, तुम्हाला माहिती आहे इम्युनिटी सिस्टम काय असते, तर जशा पद्धतीने आपल्या देशाच्या बाउंड्रीवरती वेगवेगळे सोल्जर्स आहेत आणि ते काय करतात, बाहेर देशातून येणाऱ्या जे काही सोल्जर्स आहेत किंवा बाकीचे जे काही आपले काय म्हणतो आपण ज्यांना दुश्मन म्हणतो इन शॉर्ट, तर त्यांच्याशी लढतात आणि आपले जीव वाचवतात. तर तशाच पद्धतीने तसली एक सोल्जर सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये कार्यरत आहे ज्याला आपण इम्युनिटी सिस्टीम म्हणतो. आणि हे इम्युनिटी सिस्टीम मधले जे काही वॉरियर्स असतात ते वॉरियर्स काय करतात माहितीये तुम्हाला, तर ते आपल्या बॉडीमध्ये येणारे जे काही फॉरेजियन पार्टिकल्स असतात, म्हणजे आपल्या बॉडीच्या बाहेरून येणारे जे काही पार्टिकल्स असतात, मग त्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात, व्हायरसेस असू शकतात किंवा अदर डस्ट पार्टिकल्स असतील किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील, तर त्यांच्याशी ते लढतात आणि त्यांना आपल्या बॉडीमधून एलिमिनेट करण्याचं काम हे इम्युन सिस्टीम करत असते. म्हणून इम्युन सिस्टीमला आपल्या बॉडीचे वॉरियर्स देखील आपण म्हणतो. तर ही जी काही इम्युन सिस्टीम असते ती काय होते, ते वीक होते. आणि ती वीक झाल्यामुळे त्यावेळेला काय बरेचसे चान्सेस असतात की आपण आजारी पडू, आपल्याला बॅक्टेरियल, फंगल, व्हायरल असे आजार होऊ शकतात. तर आता आपण आपल्याला काय आठवायचं होतं ते अगदी व्यवस्थितपणे आठवलेलं आहे. आता आपण आपल्या मागच्या पेजवरती जाऊया आणि आपण फर्स्ट ऑफ ऑल समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय हेल्थ. हेल्थ म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. आपण या चॅप्टरच्या सुरुवातीला 3 ते 4 केसेस पाहिल्या. 4 केसेस मध्ये आपण समजून घेतलं की आरोग्य काय असतं. तर हेल्थ इज द स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिईंगनेस अँड नॉट मेरिली द अब्सन्स ऑफ एनी डिसीज. तर हेल्थ म्हणजे काय, फिजिकलच नव्हे तर मेंटली, सोशली आपण वेल बिईंग असायला हवं. व्यवस्थित आपण आपली जी काही बॉडी असेल, आपलं मेंटल वर्क सुद्धा व्यवस्थित असायला हवं, ज्यामुळे काय तशाच पद्धतीने आपण सोशली सुद्धा वेल बिईंग असायला हवं. आणि मग फक्त आजार नसणं म्हणजेच काय आपण फाईन आहोत, आपण हेल्दी आहोत असा त्याचा अर्थ होतो का? तर मुळात नव्हे, तर आपण मेंटली, फिजिकली आणि सोशली सुद्धा फाईन असायला हवं तेव्हा आपण म्हणतो की एखादी व्यक्ती हेल्दी आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो आपल्याला जेव्हा आपण अलोन असं फील करत असतो, आपण मनातून जेव्हा खचल्यासारखं वाटत असतं त्यावेळेला सुद्धा आपण एक अनहेल्दी पर्सन असतो. तर आपण हेल्थ म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे.
त्याबद्दलच्या केसेस पाहिले आहेत आणि तशाच पद्धतीने आपण आजारपण नसताना सुद्धा कशा पद्धतीने शाळेला डुम्मे मारायचं हा देखील आपण पार्ट इथे पाहिलेला आहे. तर आता आपण समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय डिसीज. आजार म्हणजे काय, हेल्थ म्हणजे काय हे आपल्याला समजलं. आरोग्य काय असतं, ते कशा पद्धतीने आपण मेंटेन करायला हवं ते आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आपण समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय डिसीज. आजार काय असतात. आपली आई बऱ्याच वेळेला म्हणते आपण पाण्यात खेळत असू किंवा मग आपण बाहेरून आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ न धुता जेवण वगैरे करत असू तर आपली आई काय म्हणते, तू आजारी पडशील, हे तू का केलं नाहीस. बरोबर. तर आजारी पडशील अशा म्हणण्यामागचं कारण काय असतं, कारण आपण बाहेरून येत असताना आपल्या बॉडीवरती आपल्या कपड्यांवरती बरेचसे मायक्रोब्स येऊन बसतात जे की आपल्याला दिसत नाहीत, कारण ते इतके स्मॉल असतात की त्यांना आपण मायक्रोस्कोपच्या सहाय्याने पाहू शकतो. मग जर आपण व्यवस्थितपणे आपली बॉडी हँड सॅनिटाईज नाही केले किंवा ते स्वच्छ नाही धुतले तर ते तसेच राहतात आणि मग आपल्या बॉडीमध्ये ते एंटर करतात. डिसीज म्हणजे काय, कंडिशन्स ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिमटम्स. फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक, सायकोलॉजिकल म्हणजे काय तर मानसिक. इथे पी हा वर्ड सायलेंट आहे. तर अशी एक कंडिशन ज्यामध्ये आपले शारीरिक जे काही फंक्शन आहेत ते तर बिघडतीलच पण आपल्याला मेंटली सुद्धा मानसिक दृष्ट्या सुद्धा आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये बिघाड होतील यालाच आपण आजार म्हणतो. आणि प्रत्येक आजाराची जी काही लक्षणे आहेत ती वेगवेगळी असतात. बऱ्याच वेळेला आपण आपले जे काही डिसीजचे लक्षणे आहेत ते काय असतात तर एका स्टेजमध्ये ते अलिप्त असतात, ते आपल्याला दिसत नाहीत. मग ती लक्षणे कोणत्या डिसीजची कोणती आहेत हे देखील आपण पाहणार आहोत. मग त्या डिसीजचे वेगवेगळे प्रकार पडतात. आपण केव्हा तरी डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो पहा, डॉक्टर म्हणतात की तुम्हाला बॅक्टेरियल फीवर आहे, तुम्हाला व्हायरल फीवर झाला आहे, तुम्हाला इन्फेक्शन झालं आहे. मग हे पद्धतीचे वेगवेगळे जे काही आजार असतात ते आजार काय आहेत हे आता आपण समजून घेऊ. टाइप्स ऑफ डिसीजेस. यू मस्ट हॅव हर्ड द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीज लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हर्ट डिसीज एक्सेट्रा. आपण बऱ्याच वेळेला बरेचसे आजारांचे नावे ऐकतो. त्यामध्ये कोणते कोणते आजार आहेत, मग डायबिटीज असेल, अस्थमा असेल, डाऊन सिंड्रोम असेल, काइनफिल्टर सिंड्रोम असेल, हर्टचे डिसीजेस असतील. आणि यावर आता आपण काय ऐकतोय, फक्त कोरोना आणि कोरोना. पण कोरोना हा जो काही आजार आहे त्याचबरोबर बाकीचे जे काही इतर आजार आहेत त्यांचं सुद्धा नॉलेज असणं आपल्याला महत्वाचं आहे. त्यामुळेच आपण या पाठामध्ये वेगवेगळे डिसीजचे टाईप पाहणार आहोत. तर हे जे काही आपण आजार ऐकले आता, वेगवेगळे नाव ऐकले, तर त्यांचे रिझन ते कशामुळे होतात, त्यांचे सिमटम्स, त्यांची लक्षणे काय आहेत, त्यांच्यावरती कशा पद्धतीने आपण उपचार करायला हवा, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीज, डिसीज आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. तर डिसीजचा अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करण्यासाठी आपण त्यांचं क्लासिफिकेशन केलं आहे. बऱ्याच वेळेला आपण काय करतो तर वेगवेगळ्या कॅटेगरीजचा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. तशाच पद्धतीने आपण डिसीजचं क्लासिफिकेशन करणार आहोत. पण त्या अगोदर एक छोटासा क्वेश्चन आपण पाहू. बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्याला डॉक्टरकडे न जाता सुद्धा, औषधे न घेता सुद्धा आपल्याला बरं वाटायला लागतं. तर मग ते कशामुळे होतं असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर याचा आन्सर आहे ते म्हणजे काय, तर आपल्या शरीराचे जे काही वॉरियर्स आहेत ते ज्या पद्धतीने काम करतात त्यामुळेच. आणि आपली आजाराकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, तर आजार हा शरीरापेक्षा जास्त मनाला भिनलेला असतो त्यामुळे तो कमी होत नाही. बऱ्याच वेळेला आपण पाहतो, आपण जर स्वतःला सांगत असू, स्वतःच्या मनाला सांगत असू की नाही आपण लवकर बरे होणार आहोत, तर आपण खरंच लवकर बरे होत असतो. आणि विदाउट मेडिसिन, मेडिसिन न घेता सुद्धा आपण लवकर बरे होतो. त्यामुळे आजाराकडे आपण शारीरिक दृष्ट्या न पाहता जर आपण मानसिक दृष्ट्या स्वतःला स्ट्रॉंग बनवलं तर आजार लवकरात लवकर कमी होतो. तर आता आपण व्हेरियस डिसीजचं क्लासिफिकेशन पाहूया. तर जे काही डिसीज आहेत ते अकॉर्डिंग टू ड्युरेशन अँड अकॉर्डिंग टू रिजन डिफरन्शिएट होतात. अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे काय, अकॉर्डिंग टू ड्युरेशन, ड्युरेशन म्हणजे काय तर टाइम पिरियड. तर टाइम पिरियड नुसार डिसीजचे मेनली दोन टाइप्स आहेत.
तर अकॉर्डिंग टू रिझन वेगवेगळ्या कारणामुळे सुद्धा डिसीजचे दोन प्रकार आहेत. तर त्यामध्ये जे काही ड्युरेशन आहे त्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज क्रॉनिक डिसीज अँड सेकंड वन दॅट इज अक्यूट डिसीज. तर अकॉर्डिंग टू रिझन वेगवेगळ्या कारणानुसार दोन प्रकारचे डिसीज होतात. फर्स्ट आहे हेरिडिटरी डिसीज आणि सेकंड आहे अक्वायर्ड डिसीजेस. तर या अक्वायर्ड डिसीजेस मध्ये सुद्धा आणखी परत दोन प्रकार पडतात. त्यातील एक आहे दॅट इज इन्फेक्शियस डिसीज आणि मग येतो नॉन इन्फेक्शियस डिसीज. मग हे सर्व प्रकार आपण पाहणार आहोत. तुम्ही अजिबात कन्फ्युज होऊ नका, आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ते समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय पाहूया, अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे टाइम पिरियड नुसार जे काही डिसीजचे दोन प्रकार पडतात कोणते कोणते, दॅट इज क्रॉनिक डिसीज अँड अक्यूट डिसीज, ते आपण अगोदर समजून घेऊया. तर व्हॉट इज मीन बाय क्रॉनिक डिसीज, तर क्रॉनिक डिसीज काय असतात ते आपण पाहूया. द डिसीज लास्ट फॉर मोर दॅन 3 मंथ इज कॉल्ड क्रॉनिक डिसीज. असा आजार जो की 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी करीता असतो त्याला क्रॉनिक डिसीज असे म्हणतात. क्रॉनिक म्हणजे पहा, जशा पद्धतीने आपल्या जे काही फ्रेंड्स असतात त्यांच्यामध्ये जर आपली जास्त वर्षाची मैत्री असेल तर आपण काय म्हणतो, अगदी घट्ट मैत्री आहे असं आपण म्हणतो. तर तशाच पद्धतीचे जे काही आजार आहेत ते जर आपल्याला 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ घट्टपणे चिटकून राहत असतील तर त्याला आपण क्रॉनिक डिसीज म्हणतो. आणि याचे एक्झाम्पल्स म्हणजे काय, तर कॅन्सर आहे, एड्स आहे, बाकीचे बरेचसे डिसीजेस आहेत. तशाच पद्धतीने हे जे काही क्रॉनिक डिसीज आहेत त्यामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो, ते इतके भयानक असतात. यामध्ये कॅन्सर सारखे, एड सारखे बरेचसे आजार येतात. तशाच पद्धतीने दुसरा आहे अक्यूट डिसीज. अक्यूट मीन्स व्हॉट, कमी. ओके, तर हे जे काही अक्यूट डिसीज आहेत ते काय असतात, द डिसीज विच लास्ट फॉर व्हेरी शॉर्ट ड्युरेशन इज कॉल्ड ऍज अ अक्यूट डिसीज. तर असे आजार जे की फक्त थोड्या कालावधी करत असतात त्यांना आपण अक्यूट डिसीज म्हणतो. आणि हे अक्यूट डिसीज फक्त टेम्पररी टाइम साठी असतात, मग मे बी ते 1 आठवड्याकरिता 2 आठवड्याकरिता असू शकतात. आणि याचे बेस्ट एक्झाम्पल्स म्हणजे काय, तर सर्दी, पडसं, ताप, हे सर्व आजार या अक्यूट डिसीज मध्ये येतात कारण ते थोड्या वेळासाठीच येतात. तर तुम्ही इथे पाहू शकता जे काही कॅन्सर आहे ते क्रॉनिक डिसीज मध्ये येतात आणि कोल्ड आणि फिवर हे अक्यूट डिसीज मध्ये येत असतात. तर आता आपण जो काही दुसरा पार्ट आहे ज्याचं आपण क्लासिफिकेशन केलं होतं ते म्हणजे काय, तर अकॉर्डिंग टू रीजन्स देअर आर ऑल्सो 2 टाइप्स ऑफ डिसीज. विच आर दे आर फर्स्ट दॅट इज हेरिडिटरी डिसीजेस अँड सेकंड वन दॅट इज अक्वायर्ड डिसीजेस. तर आपण पहिल्यांदा समजून घेऊया की हेरिडिटरी डिसीजेस काय असतात. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या पॅरेंट्सला किंवा आपले जे काही रिलेटिव्ह आहेत त्यांच्यामध्ये कोणाला जर डायबिटीज असेल, ज्याला आपण शुगर म्हणतो, किंवा बीपी असेल, ब्लड प्रेशर असेल, तर ते जर डॉक्टरकडे चेकअपसाठी गेले स्टार्टिंगला सुरुवातीला, तर त्यावेळेला डॉक्टर काय विचारतात त्यांना की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आईला किंवा वडिलांना शुगर किंवा बीपी होता का असं विचारतात. बरोबर, तर असं विचारण्यामागचं त्यांचं कारण काय असतं, तर आपण म्हणतो की मी माझ्या आईसारखे दिसते किंवा मी माझ्या वडिलांसारखे दिसते, तर त्यांच्या दिसण्यामागे काय असतात, तर त्यांचे जे काही गुणधर्म असतात, त्यांचे जे काही कॅरेक्टर्स असतात ते आपल्यामध्ये येतात. मग त्या कॅरेक्टर्स बरोबर त्यांचे जे काही डिसीजेस आहेत ते सुद्धा आपल्यामध्ये ट्रान्समिट केले जातात. म्हणजे हे असे डिसीज असतात जे की पॅरेंट्स कडून त्यांच्या ऑफस्प्रिंगला म्हणजे मुलांकडे येतात, यालाच आपण हेरिडिटरी डिसीजेस म्हणतो. आणि याचे एक्झाम्पल्स म्हणजे काय, डाऊन सिंड्रोम असेल, काइनफिल्टर सिंड्रोम असेल. आता आपण दुसरा प्रकार पाहू. हेरिडिटरी डिसीज बद्दल तुम्हाला फारसं काही विचारलं जाणार नाही कारण हे जे काही हेरिडिटरी डिसीज आहेत ते इन डिटेल तुम्हाला 8 च्या नंतर म्हणजे 9th आणि 10th मध्ये पाहायचे आहेत. तर आता आपण समजून घेऊया व्हॉट इज मीन बाय अक्वायर्ड डिसीज. अक्वायर्ड म्हणजे काय, तर मिळवलेले. तर आपण आजार स्वतःहून मिळवतो का, कुणाला वाटतं का की आपल्याला आजार व्हावा, आपण आजारी पडावं, नाही वाटत. मग हे जे काही अक्वायर्ड डिसीजेस आहेत ते काय, दोन प्रकारचे असतात. फर्स्ट टाइप इज दॅट इन्फेक्शियस डिसीजेस अँड सेकंड वन दॅट इज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर फर्स्ट ऑफ ऑल हे जे काही अक्वायर्ड डिसीज असतात ते वेगवेगळ्या कारणांनी होत असतात. मग ती कारणे काही असू देत. मग हे इथे तुम्ही पाहू शकता हा जो काही क्रोमोझोम आहे तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळेल,
तर या क्रोमोझोम द्वारेच काय केले जातात, हेरिडिटरी डिसीजेस फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग ट्रान्समिट केले जातात, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. ओके, तर आता आपण पुढचा पॉइंट पाहूया आणि त्यामध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने हे जे काही अक्वायर्ड डिसीजेस आहेत त्यांचे दोन प्रकार पडतात. फर्स्ट आहे इन्फेक्शियस डिसीज, ज्याला आपण संसर्गजन्य रोग म्हणतो. तर हे संसर्गजन्य रोग काय असतात हे आपण समजून घेऊ. द डिसीज विच इज कॉज्ड बाय लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग एजंट्स इज कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. तर असे आजार जे की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग द्वारे होतात, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग एजंट्स द्वारे होतात, मग यामध्ये काय काय येतात, तर यामध्ये बॅक्टेरिया, व्हायरसेस, बरेचसे वेक्टर्स आहेत. वेक्टर्स म्हणजे काय हे आपण पुढे पाहणारच आहोत. तर तशा पद्धतीचे वेगवेगळे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स एजंट्स द्वारे हे आजार पसरतात. आणि याचे एक्झाम्पल म्हणजे काय, तर फ्ल्यू आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, आणखी बरेचशी उदाहरणे आहेत जे आपण इन्फेक्शियस डिसीज मध्ये इन डिटेल पाहणारच आहोत. तर तशाच पद्धतीने नेक्स्ट वन, दॅट इज नॉन इन्फेक्शियस डिसीजेस, जे की संसर्गजन्य रोग नाही आहेत, मग ते काय असतात. डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट आर कॉल्ड नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. तर असे आजार जे की एखाद्या पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये गेल्यानंतर होत नाहीत याला नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतात. आणि याचे बेस्ट एक्झाम्पल म्हणजे काय, हार्ट डिसीजेस आहेत, वेगवेगळे कॅन्सर आहेत जे की नॉन इन्फेक्शियस असतात. तर इथे आपल्याला काही प्रश्न विचारले गेले आहेत आणि ते प्रश्न काय आहेत हे आपण आता पाहू. कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, हाऊ डू द फॉलोइंग डिसीजेस स्प्रेड. तर इथे खाली दिले गेलेले जे काही आजार आहेत ते कशा पद्धतीने पसरतात, तर त्याचे आन्सर्स आपण आता पाहायला सुरुवात करूया. तर फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे, द गिव्हन डिसीज स्प्रेड बाय एजंट्स. एजंट्स म्हणजे काय, तर वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, तर वेगवेगळ्या ज्या काही बीज असतात ज्याला आपण माशा म्हणतो, यांद्वारे सुद्धा हे वेगवेगळे आजार पसरतात. त्यानंतर सेकंड वन आहे, दॅट इज व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजन. पॅथोजन म्हणजे काय, द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स दॅट स्प्रेड्स द डिसीज ऑर विच डिपेंड्स ऑन द होस्ट बॉडी इज नोन एज पॅथोजन. तर पहा, आपल्या आजूबाजूला बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, बरेचसे वेगवेगळे व्हायरसेस असतात, बॅक्टेरिया असतात, फंजाय असतात, फंगी असतात. आणि जशा पद्धतीने एखादं चॉकलेट पाहिल्यानंतर किंवा एखाद्या छान असे वेगवेगळे स्वीट्स किंवा नवीन पदार्थ पाहिल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी सुटतं, तशाच पद्धतीचे हे जे काही बॅक्टेरिया आहेत, हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला पाहिल्यानंतर त्यांच्या तोंडाला पाणी सुटत असेल. कारण त्यांच्या स्वतःच्या बॉडीमध्ये ते फूड सिंथेसिस करू शकत नाहीत. मग ते फूडसाठी काय करणार, आपल्या बॉडीमध्ये एंटर करणार, आपला होस्ट म्हणून वापर करणार. आणि आपल्या बॉडीमध्ये एंटर केल्याबरोबर ते काय करणार, त्यांची पिल्ले जन्माला घालणार. आणि त्यांची पिल्ले पुन्हा काय करणार, आपल्यापासून डिसीज घेऊन पुन्हा तो डिसीज दुसऱ्यांना ट्रान्समिट करणार. तर हे पॅथोजन म्हणजे काय तुम्हाला समजले. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहू, दॅट इज व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शियस डिसीजेस. इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, तर याचं उत्तर आहे, द डिसीज कॉज्ड ड्यू टू पॅथोजन अँड स्प्रेड बाय देम इज नोन एज इन्फेक्शियस डिसीजेस. तर असे आजार जे की पॅथोजन द्वारे पसरतात त्याला आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो. तर त्यामध्ये इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये आपण पाहतो की बऱ्याच वेळेला आपल्याला सर्दी होते तेव्हा आपण आपल्याला घरचे मोठे किंवा आपले जे काही फ्रेंड्स असतात ते सांगतात की नाकावर आणि तोंडावर रुमाल धरायला हवा. कारण जे काही सर्दी शिंकेद्वारे जे काही ड्रॉपलेट्स पडतात इथे पाहू शकता, किंवा थुंकीद्वारे जे काही ड्रॉपलेट्स जमिनीवरती पडत असतात, तर त्यांच्याद्वारे काय होतात, तर त्यांच्याद्वारे ते बॅक्टेरिया दुसऱ्या बॉडीमध्ये एंटर करून त्या पर्सनला, त्या ह्युमन बिईंगला ते काय करत असतात, तर इन्फेक्ट करत असतात. तर त्यामुळे आपली पर्सनल हायजीन असणं फार महत्वाचं आहे. तर तुमची पर्सनल हायजीन मेंटेन करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणामध्ये डिसीज होतील. तर डिसीज म्हणजे फक्त आपलं फिजिकल बॅलन्स बिघडवणंच नव्हे, तर आपलं मेंटल बॅलन्स असेल, आपलं सोशल बॅलन्स असेल, हे सुद्धा या डिसीजेसमुळं बिघडत असतं. तर आजच्या सेशनमध्ये आपण खूप छान आणि इंटरेस्टिंग माहिती पाहिली. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. जर तुम्हाला या बाबतीमध्ये काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला कॉमेंट करून कळवा. आणि आपण जे काही महत्वाचे डिसीजेसचे टाईप पाहिले तर ते एकदा रिवाईज करा, म्हणजे पुढच्या सेशनमध्ये तुम्हाला कन्फ्युज होणार नाही,
what is meant by infectious disease, what is meant by acquired disease, or what is meant by hereditary disease, असे प्रश्न देखील तुम्हाला पडणार आहेत. ओके, तर आता आपण इथे थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये, पुढच्या सेशन मध्ये. तर पुढचा सेशन पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 8 स्टँडर्ड सायन्स या फोल्डर मध्ये तो सेशन मिळेल, पाहायला विसरू नका. धन्यवाद.